ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा दिसेल, आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य। येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा दिसेल असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। आनंदी शिदा वाटपात सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पालकमंत्री सुरेश खाडे। आनंदाच्या शिदा वाटपात सांगली जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे असे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं। दीपावली निमित्त सांगली जिल्ह्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मिरजेतील त्यांच्या कार्यालयात आले होते। कर्जमाफीची रक्कम खात्यात पण बँकांना सुट्टी, शेतकऱ्यांची दिवाळी उसनवारीतच। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली, मात्र दिवाळी सण ऐन तोंडावर असताना दुसरा शनिवार, त्यानंतरचा रविवार आणि सोमवारी लक्ष्मीपूजन यामुळे बँक बंद राहणार आहेत। त्यामुळे बँकेतील कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना दिवाळी सणाकरिता मिळणारच नाही। नैसर्गिक फुलाऐवजी प्लास्टिक फुलांकडे नागरिकांचा ओढा। पावसामुळे शेतातील फुलशेती पूर्णपणे नष्ट होत गेली असून उरली सुरलेली फुले अति पावसाने कुजल्यामुळे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या फुलांची आवक कमी होऊन फुलांचे दर गगनाला भिडले आहेत। यामुळे सामान्य नागरिक नैसर्गिक फुलाऐवजी प्लास्टिक फुलाकडे आपला मोर्चा वळवला आहे। कनवाड येथील हनुमान मंदिरामध्ये चोरी। कनवाड येथील हनुमान मंदिर येथे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटून मंदिरात प्रवेश करून समई, मोठी घंटा व दवंडी देण्यासाठी असलेली जंगटी चोरट्यांनी चोरून नेली आहे। मिरजेत आर्थिक व्यवहारातून एकाला जबर मारहाण। मिरजेत आर्थिक व्यवहारातून एकाला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंदगड तालुक्यात लंपीचा शिरकाव। चंदगड तालुक्यात लंपीचा पहिला पशु सापडला असून एकच खळबळ उडाली। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा प्रसार आता चंदगड तालुक्यात सुरू झाला असून तालुक्यावर भीतीचं सावट निर्माण झालं आहे। हुपरीतील तलाव घाणीच्या साम्राज्यात। हुपरी शहरातील सूर्य तलावाची मोठी दुरावस्था झाली असून घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। यामुळे येथे मोठी दुर्गंधी पसरली आहे। याकडे संबंधितांनी लक्ष देऊन तळे स्वच्छ ठेवण्याची मागणी केली जात आहे। इचलकरंजीत क्रिकेट प्रेमींनी साजरी केली दिवाळी। 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या भारत पाक सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानचा दारुण पराभव केला। त्यामुळे इचलकरंजी शहरातील क्रिकेट प्रेमींनी बाईक रॅली काढत जनता बँक परिसरामध्ये फटाके उडवून जल्लोष साजरा केला। रेल्वे कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीत काळ्या फिती बांधून आंदोलन। बोनस पगार दिला नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा। 28 नोव्हेंबर पर्यंत कामगारांना बोनस आणि उर्वरित 7,500 रुपये पगार दिला नाही तर 28 नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी इशारा दिला आहे।